गुहागरमधील श्रीदेव व्याडेश्वर मंदिरात दरवर्षी दसऱ्याला सायंकाळी सोनं लुटण्याचा कार्यक्रम होतो. याही वर्षी हा कार्यक्रम देवस्थानतर्फे झाला. आपट्याच्या फांद्यांची विधिवत पूजा केली गेली. त्यानंतर जमलेल्या नागरिकांनी आपट्याची पानं म्हणजे सोनं लुटलं. सोनं लुटल्यानंतर सर्वांनी व्याडेश्वराला सोनं अर्पण केलं आणि त्यानंतर मंदिरात एकमेकांना सोनं देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. आपट्याची पानं सोनं म्हणून का लुटतात अशी शंका मनात होती. म्हणून गुहागर हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक अशोक दीक्षित सरांना विचारलं तेव्हा त्यांनी एक गोष्ट सांगितली. ते म्हणाले की पुराणात एक कथा आहे, वरतंतू ऋषींकडे वेदाभ्यास केल्यानंतर कौत्स नावाच्या शिष्याने मी गुरुदक्षिणा काय देऊ म्हणून ऋषींकडे आग्रह धरला होता. कौत्सच्या आग्रहाने वैतागलेल्या वरतंतू ऋषींनी तू 14 विद्या शिकलास म्हणून 14 कोटी सुवर्ण मुद्रा आणून दे असं कौत्सला सांगितलं. या मागणीमुळं कौत्स गुरुदक्षिणा मागण्याचा आग्रह सोडेल असं वरतंतू ऋषींना वाटलं होतं. मात्र हुशार असलेल्या कौत्सने गुरुजींची आज्ञा प्रमाण मानली आणि 14 कोटी सुवर्णमुद्रा कुठून मिळवायच्या याचा विचार करू लागला. तेव्हा कौत्सला आठवलं की नुकतीच पृथ्वी जिंकल्याबद्दल रघुराजाने विश्वजित यज्ञ केलाय. रघुराजा हा दानशूरही आहे. आपण त्याच्याकडे 14 कोटी सुवर्णमुद्रांचं दान मागूया असं ठरवून कौत्स रघुराजाकडे आला. काहीसा संकोच करतच त्याने आपली कथा आणि 14 कोटी सुवर्णमुद्रांची मागणी राजाला सांगितली. राजा पेचात पडला. परंतु आलेल्या याचकाला रिकाम्या हातानं परत पाठवायचं नाही म्हणून रघुराजाने कुबेरावर स्वारी करायचं ठरवलं. रघुराजा आपल्याबरोबर युद्ध करणार ही माहिती कळताच कुबेराने युद्ध टाळण्यासाठी रघुराजाच्या खजिनाघरात सुवर्णमुद्रांचा पाऊस पडला. या सर्व सुवर्णमुद्रा रघुराजाने कौत्सला देऊ केल्या. 14 कोटी सुवर्णमुद्रा एकट्यानं मोजणं कठीण म्हणून हा सर्व खजिना घेऊन कौत्स वरतंतू ऋषींकडे गेला. पण त्यावेळी वरतंतू ऋषी म्हणाले की अरे बेटा, तुला जमणार नाही अशी मागणी केली होती, पण तू खरोखरच एवढ्या सुवर्णमुद्रा आणल्यास. परंतु माझ्यासारख्या ऋषीला याची गरजच नाही. तेव्हा तू या सुवर्णमुद्रा ज्यांच्याकडून घेऊन आलास त्यांना तू परत कर. पुन्हा कौत्स अडचणीत सापडला. हा खजिना घेऊन पुन्हा तो रघुराजांकडे गेला. परंतु राजाने सांगितलं की एकदा दान केलेली वस्तू परत घेता येत नाही, आता काय करायचं असा प्रश्न पडलेला कौत्स मग कुबेरापर्यंत पोचला. त्याने कुबेराला सगळी कथा सांगितली आणि हा सगळा खजिना परत घेण्यास सांगितलं. परंतु रघुराजाच्या भीतीपोटी कुबेरानेही या सुवर्णमुद्रा परत घेण्यास नकार दिला. अखेर एका गावाबाहेर आपट्याच्या झाडाखाली कौत्सने सर्व सुवर्णमुद्रा ओतल्या आणि गावात जाऊन गावकऱ्यांना सांगितलं की गावाबाहेरच्या आपट्याच्या झाडाखाली सुवर्णमुद्रा आहेत, त्या तुम्ही लुटून या. तो दिवस दसऱ्याचा. म्हणून दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांच्या रूपानं सुवर्णमुद्रा लुटल्या जातात अशी कथा दीक्षित सर यांनी सांगितली.